साहित्यरत्न नाभाऊसाठे यांच्या सुप्रसिद्ध आग या कादंबरीचे अभिवाचन स्वर बबन सखाले सासवड संकल्पना ज्येष्ठ साहित्यिक माधव जाधव कंदार दिग्दर्शक पांडुरंग कोकुलवार आकाश प्रकाशन नांदेड भाग अकरावा रावसाहेबांनी शिलाबरोबरच तिचा पती मोहनराव आणि लताचा यजमान जयवंतराव थोरात यांना तारगावला आणलं होतं कारण आपली ही दोन जावयांची खिलारी जोडी तारगावकरांनी पाहून त्यांचं कौतुक करावं आणि आपला हेवा करावा आणि त्याचा तो हेतू सफल झाला होता एखाद्या श्रीमंतानं नवीन बैल खरेदी करून आणावी आणि गरिबानं त्या बैलाकडे पाहून कौतुकानं मान डोलवावी आणि मनात म्हणावं भले बहादर तशी अवस्था झाली होती येणारे जाणारे शेतकरी येत होते आणि रावसाहेबांची ते दोन जावई पाहत होते तेव्हा रावसाहेब छाती फुगून सांगत होता हे दोघे मोठे ऑफिसर आहेत ही, ही हुद्देदार माणसं आहेत परंतु माझ्या शिलाने लताचं नशीब मोठं म्हणून तर या मोठ्या आसामेचे पाय आपल्या गावाला लागले आहेत आणि रावसाहेबाची ही बड़ बडबड ऐकून शिलाचं डोकं उठत होतं जयवंतराव आणि मोहनराव हे गावातनी शिवारात मिरवत होते ती भरली पिके फळांच्या बागा आणि ऊसाचे फळ हळदीची सुंदर वावरं पाहून त्यांची मन तल्लीन होत होती रमत होती आणि ते राजापूर विसरले होते आणि रावसाहेब आपल्या जावयांची स्वतः बडदास्त ठेवित होता कोंबड्या अंडी मटण दारू यांचा त्याने त्या ते दोघांना रितिबच लावला होता आणि त्यांची मुळीच पाठ सोडित नव्हता ते दोघे जिकडे जातील तिकडे तो जात होता गावातील कोणीतरी आपल्या जावयांना आपल्या दोन मुलीविषयी भलतंच चलतं सांगून त्यांची मनं कलुषित करतील आणि पोरींची नांदणं उठतील अशी त्याला भीती वाटत होती शिवाय शिलाच्या लग्नाच्या वेळी जयवंतरावानं त्याला उघड उघड धमकी दिली होती की शिलाबाईचं लग्न मोहनरावाशी झालं पाहिजे कारण ती लग्न झालं तरच लताचा संसार सुखी होणार आहे म्हणजे तुम्हाला लतालाही घेऊन जावं लागेल हे रावसाहेब विसरला नव्हता म्हणूनच तो आता जावई म्हणजे देव समजत होता त्यांना कसलंच उनं पडू देत नव्हता आणि ते दोन जावई तारगाव सोडित नव्हते अगदी तळस ठोकून बसले होते बरं त्यांना जा मनाची सोय नव्हती आणि एखादा गावकरी भाऊबंद त्यांच्या मनात बिबा घालील याची भीतीही वाटत होती म्हणजे धरावं तर चावतं आणि सोडावं तर पळतं अशी रावसाहेबाची नाजूक परिस्थिती झाली होती म्हणजे तो त्यांची सेवा करीत त्यांना वाटे लावायचाही विचार करत होता पण त्याला काही सुचत नव्हतं जयवंतराव आणि मोहनराव तारगाव सोडित नाहीत याबद्दल मात्र शिलाला आनंद वाटत होता तिनं मुक्ताला पत्रातून आनंदला पत्र लिहिलं होतं त्याचं उत्तरहीपर्यंत आपण येथून जाऊ नये असं तिला वाटत होतं आणि मध्येच ती संधी साधून गपकन मुक्तकडे जाऊन आनंदच्या पत्राची चौकशी करून येत होती आणि घरी आली की त्या दोन मोठ्या लोकांसाठी मोठा खाना तयार करीत होती पिंजऱ्यातून सुटून घरट्यात बसलेल्या पाखरासारखी तिच्या मनाची स्थिती झाली होती पंधरा वेळा सूर्य उगून मावळला शिला अस्वस्थ झाली होती आनंद जरी नाही दिसला तरी त्याचं पत्र तरी वाचायला मिळावं यासाठी तिचा जीव तळमळत होता कारण चला ला राजापूरला म्हणताच गुमान आपणाला जावं लागणार याची तिला कल्पना होती सोळाव्या दिवशी शिला घरातील सर्व काम आटोपून मुक्ताकडे गेली तिला पाहून मुक्ता हसली आणि म्हणाली शिला मी तुझीच वाट पाहत होते आलं का पत्र शिलानं घाईनं विचारलं होय आलंय हे घे वाच मुक्तानं शिलाला अनंतचं पत्र दिलं आणि ती वाचू लागली प्रिय मुक्ता आशीर्वाद पत्रास कारण तुझं पत्र मिळालं वाचून आनंद झाला आणि तितकंच दुःखही झालं तुझ्या पत्रात शिलाचं पत्र पाहून तर मी आश्चर्यानं थक्क झालो आता शिला परत सासरी गेली असेल पण तिचं पत्र मिळालं तेव्हा माझ्या मनाची जी अवस्था झाली ती मी शब्दात वर्णन करू शकत नाही म्हणजे एखाद्या कर्म दरिद्र्याला कोहिनोवर सापडावा तशी माझ्या मनाची स्थिती झाली ते पत्र मी पुन्हा पुन्हा वाचलं आणि फार वाईट वाटलं मला तिच्या हृदयाची कल्पना आहे तिला हवा होता सोन्याचा संसार परंतु तिच्या वडिलानंच तिच्या पदरी हे सरणावरचं सुख बांधलं आहे त्याला इलाज नाही कदाचित ती आता गेली असेल मी जर असेल तर तिला सांग की तू म्हणतेस मला विसरा पण कसं विसरू मी प्रयत्न करीन पण मला यश येईनच असं वाटत नाही आणि मीही आज सरणावरचं सुख अनुभवीत आहे मुक्ता पत्र मिळालं त्याच दिवशी मी निघणार होतो परंतु पुन्हा परिस्थिती आड आली त्या दिवशी माझी प्रकृती बरी नव्हती ताप वाढत होता जर मला त्याच दिवशी घरी येता आला असतं तर बरं झालं असतं शिलाला मी दुरून का होईना पाहिली असती पण इलाज नाही आता ती गेली असेल तरी पण मी आजच निघत आहे जर शिला अजून गेली नसेल तर मी तिला दुरून पाहिन तिला पाहून माझे डोळे तृप्त होतील मुक्ता शिलाला मोगरेची फुलं फार आवडतात हे फक्त मलाच माहीत आहे मी आतापर्यंत तिला मोगरेची फुलं फार दिली आहेत पण अलीकडे मला ती देता आली नाहीत मी पुढेही देता येणार नाहीत परंतु जेव्हा मी मरेन तेव्हा माझ्या खिशात ती मोगऱ्याची फुलंच सापडतील एवढंच मुक्ता शिला पांडा यांना आशीर्वाद तुमचा आनंद हे पत्र वाचून शिला खूप रडली आणि आज ना उद्या आनंद येणार आहे असं म्हणून तिने डोळे पुसले आणि मुक्ताचा निरोप घेतला शिवार निर्जन भासत होतं सर्वत्र अंधार दाटला होता मोठमोठ्या सुंदर बागा बहरलेली पिकं फळं फुलं नाना तऱ्हेची गवतं त्या पाऊल वाटा पांदी ओघळा सारं सारं अंधारानं पोटात घेतलं होतं फक्त पक्षी वृक्ष वारा यांचंच अस्तित्व जाणवत होतं कारण बेढर वारा धावत होता वृक्षांची पानं फडफडाट पड़ करीत होती आणि विश्रांती घेत घरट्यात बसलेली पाखरं मध्येच गोड आवाज काढून पुन्हा मुखी होत होती घुबडांना चे आला होता ते ओढ्या ओघळीनं खेळत होती आणि आपल्या भेसूर आवाजानं घुतकार करून रात्रीचा जय जयकार करीत होती आणि ते रातकडे तर पागल झाले होते ते दीर्घ किरकिर करून काय मागत होते ते त्यांनाच ते ठाऊक जयवंतराव मोहनराव आणि रावसाहेब हे तिघे सोप्यात बोलत बसले होते त्यांची जेवणं झाली होती आणि ते पान सुपारी खात गप्पा मारित होते रावसाहेब वर्षेवर सुपारी कात्रीत होता शिला जेवण एकटीच घरात बसली होती ती सोप्यातील बोलणे ऐकत आनंदाचा विचार करीत होती आनंदच्या पत्रातील ओळी तिच्या जिभेवर घोळत होत्या मला तिच्या हृदयाची कल्पना आहे तिला हवा होता सोन्याचा संसार परंतु तिच्या वडिलानंच तिच्या पदरी ते सरणावरचं सुख बांधलं आहे ती म्हणत म्हणत होती त्यानं उद्याच्या यावं म्हणजे मी जाता जाता एकदा त्याला पाहून जाईन नंतर तो भेटणार नाही आणि याच वेळी सोप्यात जयवंतरावला म्हणाला बरं मामासाहेब आता आम्हाला रजा द्या फार दिवस झाले म्हणजे जायचं म्हणता रावसाहेबांना विचारलं त्याला मनातून आनंद झाला होय आम्ही उद्या पहाटे निघणार तुम्ही सरकारी माणसं तुम्हाला गेलंच पाहिजे मी करतो तयारी रावसाहेब बोलला आणि ते बोलणं ऐकून शिलाचं हृदय दुभंगलं क्षणात तिच्या तोंडचं पाणी पळालं ती कावरी बावरी झाली तिनं कपाळवर हाणून घेतलं आणि अंथोरणावर अंग टाकलं आणि म्हणत म्हणाली काय हाय दरव दैव दुर्विलास मी योजते एक नी घडतं आहे दुसरंच याचा अर्थ मी फार दिवस जगणार नाही त्याला दुरून पाहायचंही माझ्या नशिबी नसावं याला म्हणावं तरी काय सकाळी मी निराशेची आग हृदयात घेऊन निघून जाईन आणि तो आशेचे दीप डोळ्यात घेऊन येईल नी मी गेले ही तेला थेमा तेला मन हे त्याला समजेल तेव्हा त्याला काय वाटेल त्याचं हळवं मन काय म्हणेल आशानं तो कसा जगणार आणि हे दुःख तो किती दिवस सहन करील पत्रात त्याचा आत्मा टाहो फुडून म्हणतो मला सुख देणारे आणि दुःख देणारे मला सोडून गेले आहेत नी यात काही चूक नाही शिला अजून गेली नसेल तर मी तिला दुरून पाहीन तिला पाहून माझे डोळे तृप्त होतील आनंद आनंद कसलं हे तुमचं प्रेम असंच माझ्यावर प्रेम कराल झुराल तर निश्चित लवकर मराल नाहीतर तुम्हाला वेळ लागेल आणि तुमची अवस्था पाहून मग मी ही पटकन मरून जाईल शिला रावसाहेबांना हाक मारली आणि ती शांतपणे चौकटीत आली काय उद्या पहाटे तुमची निघायची तयारी करा झुंजूर भल्या पहाटे जायचं आहे तुम्हाला बरं का बरं पुन्हा ती अंथरुणावर जाऊन झोपली आणि मग तिचे डोळे भरून वाहू लागले रात्रभर तिला झोप लागली नाही पहाटे शिलानं दुःखित अंतकरणानं तयारी केली रावसाहेबाला तर फारच घाई झाली होती हे तीन प्राणी इथून गेले की आपल्या डोकेरुल लो मोठं ओझं खाली होणार असं त्याला वाटत होतं त्यानं पहाटेच घरातील पाहुणे मंडळी गाडीत घातली आणि ज्या गावात स्टँड होता त्या गावाकडे धूम ठोकली गाडी चालत होती आता अनंत कधीच दिसणार नाही अशी तिची खात्री झाली होती ती अनंतच्या पत्राचा विचार करीत होती आणि स्वतःला सांगत होती तो म्हणतो तू म्हणतेस मला विसरा पण कसं विसरू मी प्रयत्न करीन पण मला येश येईलच असं वाटत नाही आणि तेच खरं आहे एकदा म्हणाला होता मी मेलो तरी माझा आत्मा तुझ्या भोवती घिरट्या घालीत राहील एक एक आठवण जिवंत होऊन शिलाच्या हृदयात तरंग उठवीत होती मुक्ता शिलाला मोगऱ्याची फुलं फार आवडतात हे फक्त मलाच माहीत आहे मी आतापर्यंत मोगऱ्याची फुलं फार दिली पण अलीकडे मला ती देता आली नाहीत मी पुढेही देता येणार नाहीत परंतु जेव्हा मी मरेन तेव्हा माझ्या खिशात ती मोगऱ्याची फुलंच सापडतील शिलाला ते आठवणीचे चटके असह्य झाले तिनं पटकने डोळे उघडले तेव्हा सूर्योदय होत होता